नमस्कार सिटीनिश बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 11 मे 2023 वार गुरुवार. बातमीत्याची सुरुवात करूया सुविचार मालेने. शिक्षक आणि रस्ता दोन्ही एकसारखेच असतात. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहोचवितात. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. आपली डायरी फोटो परत घेऊन प्रियकर सोबत कायमचे ब्रेकअप करायला शेवटची भेट घेण्यास गेलेल्या इंजिनिअरिंग शिकणाऱ्या युवतीला प्रियकरानेच कायमचा संपविले. ही सत्यता आता पोलिसांच्या तपासावर समोर आली आहे. दोघे अज्ञात युवक आल्याची बनवाबनवी बयान प्रियकराने पोलिसांना आधी दिल्याने मात्र पोलिसांना दोन मोबाईल दुचाकी पैसे सुरक्षित दिसून आल्याने संशय आला आणि वेगळ्या दिशेने तपास केला असता प्रियकराने लव्ह ब्रेकअपच्या नावावर प्रियसीला कायमचे संपविले. बडनेराजवळील वडुरा शिवारात घडलेल्या घटनेची आता खरी सत्यता पोलिसांच्या तपासावरनं उघड झाले. मारेकरी प्रियकर सोहम बरा झाल्यावर त्याला पोलीस ताब्यात घेणार आहे. बडनेरा शहरातील राम मेघे इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीच्या हत्येचे गूढ रहस्य आता समोर आले आहे. लव्ह ब्रेक करण्यासाठी गेलेल्या युवतीची तिच्याच प्रियकराने पेपर कटिंग करणाऱ्या कटरने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण वार करून तिची आधी हत्या तर स्वतःच्या हातावर सुद्धा गंभीर वार करून स्वतःला जखमी केल्याची धक्कादायक माहिती बडनेरा पोलिसांच्या तपासावरनं आता निष्पन्नार झाले. त्यामुळे आता मृतक संजना वानखडे हिच्या मारेकरू असलेला तिचाच प्रियकर सोहम डाले याच्या विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील वरुडा शिवाराच्या नाल्यात राम मेघे इंजिनिअर कॉलेजमध्ये ITI प्रथम वर्षात शिकणाऱ्या 18 वर्षीय संजना शरद वानखडे राहणार कांडली परतवाडा हिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तिच्या शेजारी युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तिच्या शेजारी सोहम गणेश डाले चांदूर बाजार तालुक्यातील तुळजापूर गांधीनगर येथे राहणारा युवक सुद्धा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. याचीच माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी जखमी सोहमला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेत. त्याचे बयान घेतले असता आधी त्याने दोन अज्ञात युवक आल्याची माहिती पोलिसांना दिली मात्र घटनास्थळी दोघांचे मोबाईल दुचाकी पैसे साबूत दिसून आल्याने पोलीस आयुक्त नमीचंद्र रेड्डी यांना वेगळीच शंका आल्याने घटनेच्या वेगळ्या मार्गाने तपास करण्यास पोलिसांना सांगितल्यावर या घटनेची सत्यता समोर आली. मृतक संजनाचे वडील सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी असल्याची माहिती प्राप्त झाली असून दोघांचे 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते. संजना साईनगरात आपल्या कॉलेज मैत्रिणीसोबत भाड्याने राहत होती. पुढे मात्र सोहम याच्या त्रासावरून ती त्रस्त होती. यामुळे लव्ह ब्रेकअप करण्यासाठी सोहमला भेटायचे होते. तिला तिची डायरी फोटो परत मागायचे होते.
तेच परत देण्यासाठी सोहमने तिला भेटायला बोलावून वडुरा शिवारात नेले होते. या दोघांच्या मोबाईलवरील चॅटिंगवरनं माहिती समोर आली. 9 मेच्या दिवशी दोघेही रात्रभर कुठे थांबले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. तू माझी नाही तर कोणाचीच नाही या इराद्याने सोहमने पेपर कटिंग करणाऱ्या पांढऱ्या कटरने आधी संजनाच्या गळ्यावर सपासप वार करून तिची हत्या केली आणि स्वतःच्या हातावर सुद्धा गंभीर वार करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. सोहम सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तो बरा झाल्यावर त्याला ताब्यात घेतल्या जाईल अशी माहिती बडनेरा प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितलेत. या धक्कादायक लव्ह ब्रेकअप घटनेवरनं मात्र स्वतःचे भवितव्य पाहणाऱ्या आजच्या अनेक शिक्षित युवकांना मात्र हा सबक आहे. सतर्क असणे गरजेचे आहे हे मात्र खरं. 5 दिवसानंतर मोठ्या आईच्या घरून घरी परतलेल्या 2 मुलांना 11 मेच्या सकाळी स्वतःच्याच आईने दुधात बोरविटासह विष टाकून आणि स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती शेजारी राहणाऱ्याला मिळताच त्यांनी तिघांनाही तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पती शेतमजुरी करीत असून ते सकाळीच शेतात कामाला गेल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र एकाच घरातील तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे अद्यापही कळू शकले नाही. स्वतःच्या 2 लहान मुलांना न सांगता त्यांना दुधात बोरविटासह विष टाकून आणि स्वतः विष प्राशन करून तिघांनाही संपविण्याचा प्रयत्न आईने केला. ही घटना 11 मेला सकाळी कुर्हा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अंजन सिंगी गावात घडली. 28 वर्षीय प्रिया अमोल जयसिंगकर असे विष प्राशन करणाऱ्या आईचे नाव आहे तर 11 वर्षीय अक्षरा आणि 7 वर्षीय जय असे 2 लहान मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले त्यांच्या मोठ्या आईच्या वर्धा गावात 5 दिवस राहून 10 मेला आई वडिलांच्या घरी परतले होते. गुरुवारी 11 मेला पती अमोल शेताच्या कामाला निघून गेले होते. घरात आई प्रिया आणि 2 मुले असताना आईने त्यांना आधी दुधात बोरविटासोबतच रॅटकिल टाकून पाजले, नंतर स्वतःही विष प्राशन केल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. याचीच माहिती शेजारी राहणाऱ्या इसमाला कळताच त्यांनी तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेत. दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याने दोघांना 5 क्रमांकाच्या बालवॉर्डमध्ये रेफर करण्यात आले, तर आईची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. आईने दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले याची माहिती अद्यापही कळू शकली नाही. मुलांनी पोलिसांना दिलेल्या बयानात फक्त मोठ्या आईच्या गावातून घरी आलो होतो एवढीच माहिती दिली. याची खरी माहिती प्रिया जयसिंगकर या शुद्धीवर आल्यावर पोलिसांना दिलेल्या बयानावरून समोर येणार आहे. अमरावती शहरात पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एकाच आठवड्यात 3 हत्येच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी रात्री फ्रेजरपुरा लायब्ररी चौकात एकावर 6 जणांनी हल्ला करून चाकूने भोसकून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. पोलिसांनी धाव घेऊन रात्रभरात 5 जणांना ताब्यात घेतले तर मुख्य मारेकरूला सकाळी ताब्यात घेण्यात आले. जुन्या वादातून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एकाच आठवड्यात तब्बल 3 हत्येच्या घटना घडल्या आहेत. मासूद गावात नातेवाईकाने नातेवाईकाची हत्या केली, तर वडुरा शेतशिवारात प्रियकराने प्रियसीची लव्ह ब्रेकअप करण्यास भेटीला बोलावून तिची कटरने निर्गुण हत्या केल्याची घटना घडली. आता पुन्हा त्या घटनेची शाही वाळत नाही तर बुधवारी 10 मेच्या रात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लायब्ररी चौकात 24 वर्षीय निखिल राजेश तिरथकर याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरनं परिसरातील सुशील पाताळवंशी व शक्ती प्रवीण वाघमारे यांच्यात रात्री 9 वाजता वाद झाला होता. त्याचे भांडण सोडविण्यासाठी मृतक निखिल गेला. वाद सोडून घरी परतल्यानंतर मृतक निखिल तिरथकर पुन्हा रात्री आरोपी विशाल मंडले याच्या घराकडे गेला. याची माहिती इतर आरोपींना मिळताच 6 आरोपींनी धाव घेऊन निखिलवर हल्ला चढविला. त्याची हत्या करून सर्व मारेकरी पसार झालेत. ही माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करून आरोपीच्या शोधात डीबी टीम रवाना झाली. रात्री 5 मारेकरू पलायन करण्याच्या बेतात असल्याने 24 वर्षीय आरोपी शक्ती प्रवीण वाघमारे, 24 वर्षीय विशाल पवन मंडले, 24 वर्षीय करण श्याम मंडले, 38 वर्षीय विजय किसन मंडले आणि 24 वर्षीय शुभम प्रकाश परिवाले यांना ताब्यात घेतले. यातील मुख्य मारेकरू 24 वर्षीय देवा राम आधार जयस्वाल हा रात्री मद्यधुंद अवस्थेत आपला मोबाईल बंद करून एका टीनाच्या छतावर झोपला होता.
अशी सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्याला गुरुवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. यात मृतक निखिल राजेश तिरथकर याने याआधी आरोपी देवा जयस्वाल याच्या भावावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. त्याचाच वस्पा काढण्यासाठी हा हल्ला चढविला असल्याची चर्चा होताना दिसून आली. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही देशी विदेशी दारूचा माल घेऊन जात असताना मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडनं 6,99,000 माल जप्त केला आहे. वर्धा जिल्ह्यात एकीकडे दारूबंदी असताना अनेक दारू व्यवसाय छुप्या पद्धतीने दारूची तस्करी करीत असल्याच्या तक्रारी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना प्राप्त झालेत. यावर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर गस्त लावून छडा लावण्याचे आदेश बारगळ यांनी दिले असता मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दबंग कारवाई केली. नागपूर औरंगाबाद महामार्गावर पोलीस गस्तीवर असताना दारूच्या मालाची वर्धा जिल्ह्यात तस्करी होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच पोलिसांनी MH 35 P 4532 क्रमांकाच्या स्वीप डिझायर चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. मात्र चालकाने भरधाव वेगाने वाहन पळवून रॉयल बारजवळ अंधारात लपविले. पोलिसांनी वाहनातून तसेच बाजूच्या गवतात लपलेले 35 पेटी देशी दारूच्या पेट्या, 3 विदेशी दारूच्या पेट्या, किंमत 6,99,000 माल जप्त केलाय. या कारवाईत वर्धा राहणारा 33 वर्षीय प्रफुल्ल मनोहर ठाकरे, नाचणगाव वर्धा राहणारा 39 वर्षीय आसिफ इब्राहिम खान, पिंपरी मेघे वर्धा राहणारा 34 वर्षीय मयूर भगवंत धूल या तिघांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या आदेशाने चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात मंगरूळ दस्तगीर पोलीस निरीक्षक सुरज तेलगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अवधूत शेलोकार, निशांत शेंडे, सुनील उडाके, अमोल हिवराळे, जीवन लांडके, रमेश हलामा यांनी केली. शहरातील 5 नगरांना कायमचे अतिक्रमण मुक्त करा, त्यांना मालकी पट्टे देण्यात यावे ही प्रमुख मागणी करीत संविधान आर्मी संघटनेच्या वतीने भर उन्हात निर्धार इन्साफ अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हातात राष्ट्रध्वज घेऊन शेकडो कुटुंब आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन 6 किलोमीटरपर्यंत पायी चाललेत. वाढत्या उन्हाच्या पाराची तमा न बागडता अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेत. अमरावती शहरातील रहाडगाव परिसरात नव्याने पुनर्वसित असलेला डेबूजी नगर, यशोदा नगर, चौरे नगर, उत्तम नगर, माता खिडकी, गांधीनगरातील नागरिक अनेक वर्षांपासून राहत आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतला आहे, मात्र शेकडो नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा त्यांना अद्यापपर्यंत कायमचे मालकी पट्टे देण्यात आलेले नाही. अशात 5ही नगरातील नागरिकांना मालकी पट्टे देण्यात यावे, तसेच डेबूजी नगरातील जागा आदिवासी प्रकल्प विभाग धारणी यांना हस्तांतरित झाली ती रद्द करण्यात यावी ही मागणी घेऊन 11 मेला भर उन्हात रहाडगाव डेबूजी नगर येथून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.
चमत्कारी है, वो जमीन हमारी है। जो जमीन चमत्कारी है वो जमीन हमारी है। और गरीब वाला घर को मेरा लाख पैसे जो जमीन सरकारी है गरीब वाला सात बार उतारे मिला ले पैसे। संघपाल कीर्तिकर यांच्या नेतृत्वात अर्धनग्न मोर्चा काढून यात देबुजी नगर सह अनेक परिसरातील कुटुंब आपल्या लहान मुलांसह सहभागी झालेत। हातात राष्ट्रध्वज घेऊन घोषणा देत कडक उन्हात 6 किलोमीटर पर्यंत पायी चालत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देण्यात आले। गरिबांना सातबारे मिळालेच पाहिजे, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, अशा घोषणा जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर देण्यात आल्या। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर बघू शकता। यामध्ये जी टी पी 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92। जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता, व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।